का था है 206 सहा, धम्मपद 206 सहा, 206 सहा, 207 आणि 208। आज आपण अशा 3 धम्मपद गाथा भगवान बुद्धाने एकाच ठिकाणी म्हटल्या होत्या। तर ते असं आहे, याला म्हणतात सक्कावत्तू। सक्का म्हणजेच 33, 33 देवतांचा राजा, 33 किंग्स ऑफ अबोध, जिथं 33 देवता राहतात त्याला सक्का मराठी मध्ये, संस्कृत मध्ये त्याला इंद्रा पण म्हणतात, तर पालीमध्ये त्याला सक्का म्हणतात। तर भगवान बुद्धांचं, जेव्हा भगवान बुद्धांचं परिनिब्बान होणार होतं आणि तेव्हा त्यांना डिसेंट्रीचे प्रॉब्लेम लागले होते, तेव्हा ते आजारी पडले होते शेवटी शेवटी। तर हा जो सक्का आहे हा भगवान बुद्धांची सेवा करण्यासाठी घेतो। तर त्यावेळेस सगळे चर्चा करतात, त्यानंतर मग हे मी सगळं सांगणारच आहे। तर तिथं भगवान बुद्ध म्हणतात, साहू दस्समन दस्सनमरियम सन्निवसो सदा सुखो अदस्सनेन बालानं निच्चं वेवा सुखी सिया बाला संगतचारी ही दिग्गमदन सचति दुखो बाले ही समावसो अमितेन वा संपदा धीरो च सुखम सव सुखा समवस्सो, धीरो च सुखा समवस्सो नतीनं वा समागमो तस्मा ही धीरंच पापंच बहुसत्तंच धैर्यशीलं वतवंतं अरियं तं तदीशं सत्पुरीशं सुमेधं भाजेता नखतमवतवा चंदीमा। खूप लांब आहे परंतु स्टोरी खूप शॉर्ट आहे। तर इथं ज्यावेळेस याचा जो अर्थ आहे की एक सेकंड, जे जे आर्य असतात, जे नोबेल लोक असतात, जे श्रेष्ठ असतात, त्यांना बघणं हे एक सुख आहे। त्याचा अर्थ काय होतो की त्यांना बघणं एक सुख आहे, त्यांच्या सोबत राहणं पण हे खूप मोठं सुख आहे, आणि मूर्खांना न बघणं पण एक सुख आहे। मूर्खांना न बघणं पण एक सुख आहे। तर भगवान बुद्धांनी सांगितलं की सर्व मूर्खांची संगत हे दुःख आहे, परंतु त्यांना न बघणं हे एक सुख आहे। आणि त्यानंतर जे आहे की जे लोक जे जे व्यक्ती मूर्खांच्या संगतीत राहतात तर ते लांब काळापर्यंत दुःखी राहतात। मूर्खांची संगत जी असते ती एखाद्या शत्रूच्या संगतीसारखी असते, जी दरवेळेस तुम्हाला दुःखापर्यंत घेऊन जाते आणि जी तुम्हाला, जो व्यक्ती हुशार असतो, शहाणा असतो, प्रज्ञावंत असतो, त्याच्यापासून दूर ठेवते। ठीक असं दुसरीकडे असं, तर कशी संगत ठेवायची आपण हुशारांच्या सोबत? जसं त्या चांदण्या त्या चंद्राची सोबत ठेवतात, चंद्राच्या सोबत राहतात, तसंच त्यांच्या सोबत आपण राहतो। तर मग भगवान बुद्ध सांगतात की कोण आहेत ते हुशार आणि कोण आहेत ते प्रज्ञावंत, त्याच्यासाठी आणि त्यांची गुण सांगितले या धम्मपद कथेमध्ये। तर
आपण जी सुरुवात होते तर सक्का जे भगवान बुद्ध ज्या वेळेस वेळुवनामध्ये राहत असतात तर भगवान बुद्धांना डिसेंट्री म्हणजे वांती आणि संडास बहुतेक त्याचा प्रॉब्लेम चालू होतो. तर सक्का जो असतो राजा या सगळ्या देवतांचा त्याच्या मनामध्ये म्हणजे विचार येतो की ही माझी ड्युटी आहे, ही माझं कर्तव्य आहे की भगवान बुद्ध ज्या वेळेस आजारी तर त्यांची मला मदत करायची, त्यांना त्यांच्या आजारपणामध्ये त्यांची सेवा करायची, सेवा करायची असा त्याच्या विचार. आणि त्याला समजतं की ही त्याची ड्युटी आहे, त्याचं कर्तव्य आहे. तर सक्का खूप मोठा असतो, तर किती मोठा असतं हे थोडस वेगळ्या रूपात सांगितलं गेलेलं आहे, ऐकणं वगैरे. तर तो बुद्धासमोर अप्रोच होतो, भगवान बुद्धासमोर जातो आणि भगवान बुद्धांचे जे पाय असतात, भगवान बुद्ध झोपलेले अरेस्ट करत असतात, पाय दाबायला लागतो, हवे दाबायला लागतो. तर भगवान बुद्ध म्हणतात कोण आहे, तो म्हणतो की मी सक्का आहे, तुमची सेवा करण्यासाठी आलेलो आहे तुमच्या आजारपणामध्ये. मग भगवान बुद्ध म्हणतात सक्का की तू असा देवता आहे की म्हणजे 100 योजना, 100 ज्यावेळेस योजन होता, एक योजन म्हणजे 16 मैल, म्हणजे 100,000 जी योजना आहे, 100 योजना आहे, तिथूनही तो माणसाचा वास जो आहे तो सहन नाही करू शकत. मनुष्याचा जो वास आहे तो सहन नाही करू शकत, कारण की मनुष्याचा जो वास आहे या देवतांसाठी खूप घाणेरडा असतो, कारण की ते खूप अति उच्च सुवासिक ठिकाणी राहत असतात. त्यांचा जो शरीराचा जो सुवास असतो तो खूप चांगला असतो. तो भगवान बुद्ध म्हणतात की तू सहन नाही करू शकत. आणि तर तू इथं कस काय सहन करत आहे? तर ते म्हणतात की भगवान बुद्धाला ते म्हणतो की भगवंता मी 84,000 लीगहून पण तुमच्या चांगलेपणाचा जो सुवास आहे तो घेऊ शकतो. 84,000 लीग्स म्हणजे 84,000 योजन गुणिला 16 करोड, तितक्या किलोमीटर होऊन पण म्हणजे तितक्या मैला होऊन पण मी तुमचा जे चांगल्या गुणाचा जो सुवास आहे तो मी घेऊ शकतो. तर हे तर माझ्यासाठी खूप चांगलं आहे की इथे येणं आणि तुमची सेवा करणं. ठीक आहे, तर मग तर तू सेवा कशी करतो? की त्यावेळेस काय असायचं की फ्लश टॉयलेट नसायचे, फ्लश टॉयलेट नसायचे या टाईप म्हणजे कुटीमध्ये. तर भगवान बुद्धाच्या कुटीमध्ये एक मोठ बाऊल असायचं, बाऊल नाही कंटेनर म्हणा, तर त्याचमध्ये डेफिकेशन आणि युरिनेटिंग व्हायचं, म्हणजे संडासाने मूत्राशयासाठी लघवीसाठी ते यूज करायचे तर आजारी असताना. तर हे जे कंटेनर आहे, तर हे कंटेनर जेव्हा बॉडीची जी घाण आहे या कंटेनर मध्ये टाकायचे, तर ही घाण रोज सकाळी संध्याकाळी सक्का आपल्या डोक्यावर घेऊन जायचा, इतकी तिची ही होती. आणि डोक्यावर नेताना त्याच्या चेहऱ्यावर किंचित मात्र तणाव नाही यायचा, म्हणजे त्याची चेहऱ्याची जी पेशी आहे ती सुद्धा थोडीशी ताणल्याने जायची, एवढी श्रद्धा होती. एवढं त्याच्या मनामध्ये सेवा करण्याची भावना होती आपल्या शिक्षकाप्रती, आपल्या टीचरप्रती. तर इतका हायर तो, इतकं त्याचं जे जीवनमान इतकं चांगलं, आणि तरी तो म्हणजे भगवान बुद्धाची जी विष्ठा आणि मूत्र आहे तो स्वतःच्या डोक्यावर कसा घेऊन जायचा की जसं सुवासिक अत्तर तो घेऊन चाललाय, सुवासिक अत्तर तो घेऊन चाललाय, इतकं त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होऊन
आणि सेवाभाव उत्पन्न हो, याला आपण इंग्लिश मध्ये हॉस्पिटॅलिटी, याला वेयवाचा म्हणतो आपण, सेवा ओके, सेवा शुश्रूषा मराठीमध्ये म्हणतो. या प्रकारची सेवा तो करणारा लागतो. तर तुम्ही विचार करा की आपल्या समोर सपोज थोडीशी जर घाण पडलेली असेल तर आपला चेहरा वाकडा तिकडा होऊन जातो सर. एवं कुत्र्यानं सुद्धा जर घाण केली ठीक आहे, तर इतकं त्याच्या मनामध्ये तो डोक्यावर घेऊन जातो ती सल्ली घाण. तर याच्यावर आपण समजू शकतो की त्याच्या मनामध्ये टीचरच्या प्रति किती रिस्पेक्ट आणि हे. तर मग हे सगळं सगळे भिक्खू पाहतात, पण भगवान बुद्ध म्हणतात की सका तुला हे सगळं करायची गरज नाही, माझ्या आजारपणामध्ये सगळे आजारपणामध्ये माझे जेवढेच भिक्खू आहेत, जेवढे स्टुडंट आहेत, जेवढे शिष्य आहेत, ते वाट बघतायत माझी सेवा करण्यासाठी. तर भगवान बुद्धांना ते म्हणतात की नाही, मला तुम्ही तुमची सेवा करूच द्या म्हणतात, मी सध्या जाणारच नाही. जोपर्यंत तुम्ही कम्फर्टेबल फील नाही करणार तोपर्यंत मी जाणार नाही. ठीक आहे, ज्यावेळेस भगवान बुद्धांना थोडं चांगलं वाटायला लागतं त्याच वेळेस सक्का तिथून चालला जातात. ओके, तर सगळे भिक्खू मग चर्चा करायला लागतात की किती म्हणजे ग्रेट अफेक्शन आहे, ग्रेट अफेक्शन आहे बुद्धांच्या प्रति सक्काचं. तर म्हणजे इतकं हेवनली, हेवनली म्हणजे स्वर्गीय सुख. हा, जो एखादा जो व्यक्ती स्वर्गीय सुखाचा जो राजा आहे तो सुद्धा बुद्धाच्या सिकनेस मध्ये येऊन आपलं एवढं मोठं सुख सोडून बुद्धांची सेवा करते हे करते. तर ते असं ते बोलायला लागतात आणि बुद्धांचं जे एक्सक्रिमेंट आहे, विष्ट आणि मूत्र आहे ते डोक्यात घेऊन चाललंय हे ते असं सगळं बोलत. तर मग भगवान बुद्ध ऐकतात, विचारतात काय तुम्ही काय बोलत आहात. मग ते सांगतात की असं असं आम्ही बोलत. तर भगवान बुद्ध म्हणतात की सक्काने याच वेळेस नाही तर त्याच्या मागच्या जन्मामध्ये पण तो सक्काच होता, परंतु तो ज्यावेळेस ओल्ड सक्का झाला होता, एकदम म्हातारा झाला होता, तर त्यावेळेस तो भगवान बुद्ध जवळ आला होता. ठीक आहे, तर भीती झाली होती त्याच्या मनामध्ये उत्पन्न मृत्यूची. ओके, मृत्यूच्या भीतीमुळं तर तो आला होता. आणि त्यावेळेस ज्यावेळेस तो म्हणजे मागच्या जन्माची सोच सांगत होते बुद्ध की त्यावेळेस सगळ्या देवतांना तो घेऊन आला होता. ओके, तर त्यावेळेस त्याचं नाव वसावा होतं, वसावा. ओके, त्या सक्काचं नाव त्यावेळेस वसावा होतं. तर भगवान बुद्धांना तो प्रश्न विचार, भगवान बुद्धांना काही प्रश्न आहेत का, मग तो मग प्रश्न विचारतो की ते डिस्कशन नाही सापडत, इतकं डीप मध्ये नाही सापडणार की दोघांमध्ये काय डिस्कशन झालं होतं त्यावेळेस. तर ज्यावेळेस भगवान बुद्ध प्रवचन खतम करतात तर 14 बिलियन लिव्हिंग बिईंग्स, इवन द गॉड्स अँड लिव्हिंग बिईंग्स, 14 बिलियन, आता सध्या 7 बिलियनच आहे, देवता आहेत त्याच्या कितीतरी असंख्य देवता, म्हणजे 14 बिलियन लिव्हिंग बिईंग ऑप्टेन करतात फ्रूट ऑफ कन्वर्सेशन. म्हणजे या भगवान बुद्ध आणि सक्काचं जे कन्वर्सेशन आहे त्याच्यामध्ये 14 अब्ज जीव हे स्वतःपन्नापर्यंत फ्रूट ऑफ कन्वर्सेशन करतो. ठीक आहे, तर इथून आपल्याला समजून जातं की कोणाची ड्युटी कशा प्रति कशी असली पाहिजे. ठीक आहे, जसं की सिगोलो वदा सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी सगळ्यांच्या ड्युटीज सांगितलेल्या आहेत की पतीची पत्नी विषयी, पत्नीची पतीविषयी, मुलाचे आई वडिलांविषयी, आई वडिलांची मुलाविषयी, शिक्षकाची आपल्या स्टुडंट विषयी, स्टुडंटची आपल्या शिक्षकाविषयी, मित्राचे मित्राविषयी, या आणि वडिलाची मुलाविषयी,
मुलाची वडिलांविषयी, मुलाची आईविषयी, असे वेगवेगळे ड्युटीज भगवान बुद्धाने सिगलो वदा सूक्तामध्ये सांगितलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला समजून जातं की आपण कसं याविषयी आपण वागायला पाहिजे. तर मग भगवान बुद्धांचं यामध्ये सांगतात की मूर्खांची संगत कशी असते. त्यानंतर हे तर मी सांगितलेलं आहे की मूर्ख कोण असतात. तर मग भगवान बुद्ध म्हणतात की यामध्ये 5 पॉइंट भगवान बुद्ध या गाथेमध्ये सांगतात. जसं की याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इथं सांगितलं की धीरंच पापंच बहुसुतंच धैर्यशीलम वत्तावंतनमरियम. ठीक आहे. तर धीरंच पापंच म्हणजे स्टेडी फास्ट. धीरंच पापंच म्हणजे स्टेडी फास्ट. स्टेडी फास्ट म्हणजे काय की त्याला धीर आहे, जो खूप कॉन्फिडेंट आहे. कॉन्फिडेंट म्हणजे ज्याला खूप संयम आहे. त्यानंतर स्वतःच्या विषयी त्याला खूप संयम आहे, याला असंच म्हणू आपण. तर धीरंच पापंच तो खूप स्टडी फास्ट आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये तो प्रथम कार्यरत राहतो. स्टडी फास्ट, स्टडी फास्ट इन द गुड वर्क, स्टडी फास्ट इन मॉरॅलिटी, स्टडी फास्ट इन धम्म. तर ते आहे. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की म्हणजे त्याचा जो कॉन्फिडन्स असतो, त्याचा जो विश्वास असतो अशा व्यक्तींचा, भगवान बुद्धांनी 5 गुण सांगितले. तर ते जे असतं ते खूप अनशेकेबल असतो, तो हालत नाही कधीच. जसं सकाळचा जो कॉन्फिडन्स आहे तो बिलकुल हालत नाही. त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचं एकही पेशी ताणल्या जात नाही. टेन्शन मी काय करत आहे या टाईप बिलकुल नाही. आनंद असतो तिथं. आनंद ज्यावेळेस, आनंद आणि शांतता ज्यावेळेस मनामध्ये असते ना, शरीराची एकही पेशी ताणल्या जात नाही. म्हणजे स्ट्रेस आणि टेन्शन येत नाही, चिंता येत नाही. ठीक आहे. तर त्या व्यक्तीचा जो गुण असतो तो स्टडी फास्ट असतो, तो हुशार असतो, वाईस पर्सन. ओके. नंबर 2, तो वाईस पर्सन असतो म्हणजे त्याला प्रज्ञा असते, त्याला समजतं की काय करायचं. तो दुःखी नसतो कधी. हुशार व्यक्तीचा सर्वात मोठा गुणधर्म तो दुःखी नसतो. तुमच्याजवळ येऊन समजा कोणी रडत असेल, रडगणाने आपण पाण्यामध्ये नुसतं दुःख दुःख दुःखच करत बसणार, तर ही इज नॉट वाईज. जो नुसतं दुःख सांगणार तो कधीही हुशार नाही. ठीक आहे. वेल लर्नर असतो. वेल लर्नर म्हणजे धम्मामध्ये खूप हुशार असतो. कारण की अशी व्यक्ती कधीही जे काही सूत्र आहे, जे काही भगवान बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टी आहे, त्यांचा उपयोग जीवनामध्ये करत असतो. वेल लर्नर म्हणजे हे नाही की पाठ केलं पठणच आहे. पालीच्या सगळ्या गाथा पाठ आहे, परंतु जीवनात एकही येत नाही. घरी गेल्यानंतर नुसतं टेन्शन टेन्शन टेन्शन, मरण मरण, भांडण भांडण, यामध्ये जी गुंतलेले आणि नुसतं पालीच्या गाथा पाठ आहे, सगळं पाठ आहे, परंतु घरी गेल्यानंतर डेड लाईक द हेल जीवन आहे ज्यांचं. इट्स नॉट वेल डन. आपल्याला माहिती आहे की हे असं असं आहे आणि आपण नुसतं टेन्शन आणि वरीज मध्ये जगत आहे. इट्स नॉट वेल डन. त्यानंतर मॉरल पर्सन. मॉरल म्हणजे काय की एथिकल आहे तो. एथिकल आहे. एथिकल म्हणजे काय की त्याचे जे गुण आहेत ते चांगले आहेत. तो कधीही लोकांना फसवत नाही. तो लोकांना डिसेप्टिव्ह नाही आहे तो. त्याच्यामध्ये कोणतेही असे वाईट दुर्गुण नाही, लोकांचा फायदा घेत नाही, त्याला म्हणतात एथिकल पर्सन, मॉरली एथिकल. त्याच्या जीवनामध्ये त्याच्या चांगल्या गुणधर्मालाच तो जास्तीत जास्त महत्व देतो, वाईट दुर्गुणांना तो बिलकुल दूर ठेवतो. तो असतो मॉरल पर्सन. तो ड्युटीफुल असतो. जसा सकाळ ड्युटीफुल आहे, ब्युटीफुल नाही ड्युटीफुल.
ड्युटीफुल म्हणजे आपल्या कर्तव्याप्रती कार्यनिष्ठ असतो सदैव, ठीक आहे, त्याला म्हणतात ड्युटीफुल. हे त्याचा गुण आहे. जे ज्यावेळेस जे करायचं आहे तो त्यावेळेस तेच करणार, ड्युटीफुल. जे कार्य त्याला दिलेलं असतो तो त्यावेळेस तेच करतो. त्याच्यानंतर तो नोबेल असतो, आर्य. हे सगळ्यात महत्वाचं, याला आर्यमध्ये दोन प्रकार आहे. एक आहे आर्य म्हणजे ज्यांनी स्वतःपन्न सकदागामी अनागामी आणि अरहंतपद प्राप्त केलेलं आहे, आणि कुतुजन कल्याणं म्हणजे कुतुजन आहे परंतु दुसऱ्यांचं भलं करताय. बघा, एवन एवन स्वतःपन्न सुद्धा रागात जाऊ शकतो, कारण की हेट्रेड पूर्ण रिमूव्ह झालेलं नसतं, थोडासा राग त्यांनाही येऊ शकतो खोट्या कृतीचा. त्याच्यानंतर इवन सकदागामी पर्यंत तर हे जे असतात हे नोबेल असतात. परंतु अशा अशा लोकांची संगत आपण करायला पाहिजे ज्यांच्यामध्ये हे गुण तुम्हाला आढळले. जर अशा लोकांची संगत नसेल तर ऍटोमॅटिकली मूर्खांची संगत आपल्याला लागून जाते. तर मूर्ख हे अनवाईज असतात कधी पण. हे यांची जी कृती असते ही स्वतःला तर दुःखदायी असतेच असते, परंतु आपल्यालाही दुःखदायी, आपला वेळ खातात सगळ्यात महत्वाचं. जसं ते दीमक असते ना, लाकडाला अंदरून पोकळ करते, तसं मूर्ख व्यक्ती आपलं जीवन पोकळ करून टाकतात. आपल्या जीवनामध्ये प्रज्ञा राहत नाही, मूर्खपणा येऊन जातो. म्हणून अशा मूर्खांना जीवनामधून काढून टाकायचं. हे मूर्ख कोण असतात? ज्यांचा आय मोठा असतो, ज्यांचा मी मोठा असतो तो मूर्ख असतो, ठीक आहे. कारण की मूर्खपणा हा दुर्गुणांनी निर्माण होत असतो, आणि दुर्गुण कोणापासून उत्पन्न होतात? हे मी पासून होतात. घमन, गर्व, ईर्ष्या, निष्ठा, या सगळ्या निष्ठा नाही, गर्व, घमन, त्याच्यानंतर मीपणा, स्वतःला मोठं दाखवणं, दुसऱ्यांना छोटं दाखवणं, याच्यामध्ये खूप सगळं येतात. तर अशा मूर्खांपासून दूर राहिलं तर ऍटोमॅटिकली आपल्याला नोबेलची साथ भेटायला लागते. कारण की साहजिक आहे, तुम्ही तुमच्या जीवनामधून जर घाण काढसान तर तिथं चांगले पन्नास येणार, कारण की ऍटोमॅटिक करत आहे, ठीक आहे. तर इथं भगवान बुद्धांनी याच्यामध्ये हे सांगितलेलं. तर विचार करा की ज्यावेळेस सकाळला भगवान बुद्ध प्रवचन देतात तर 16 अब्ज जे जीव आहेत ते तिथंच प्राप्त करून घेतात, त्यांना एनलाइटनमेंट प्राप्त होणार, ठीक आहे. हे होती आजची धम्मपद कथा, धम्मपद अठ्ठकथा. तर दॅट्स इनफ. आणि आजचं मी रेकॉर्ड केलेलं आहे तर हे तुम्हाला रेकॉर्डिंग भेटून जाईल मराठी.